नमस्कार। सर्वप्रथम मी भार्गवी चिरमुले साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त गणल्या जाणाऱ्या विजयादशमीच्या निमित्ताने तुम्हा सगळ्यांना सोनेरी शुभेच्छा देते आणि आजच्या प्रदक्षिणेला प्रारंभ करते। प्रभू रामचंद्रांनी समुद्रापार लंकेत जाऊन रावणाचा वध केला तोच हा शुभ दिवस। आज विजयादशमीच्या निमित्ताने आपण भेट देणार आहोत प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या नाशिक परिसरातील काळाराम मंदिरात। माता राम मात पिता रामचंद्र स्वामी राम मात सखा रामचंद्र अतिशय सुंदर अशा हेमाडपंथी पद्धतीने उभारलेल्या या काळाराम मंदिराचा कळस 2.5 किलो सोन्याचा असून तो पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी देणगी दाखल दिला होता। श्रीरामांचं दर्शन घ्यायला कोण उत्सुक नसतं, शिवाय अतिशय सुंदर आणि प्राचीन असा या काळाराम मंदिरातील श्रीरामांचं दर्शन याचा योग दसऱ्याच्या मुहूर्तावर येण्यासारखा दुसरा शुभयोग नाही। काळी हा परिसर दंडकारण्य म्हणून ओळखला जायचा। प्रभू रामचंद्रांच्या वडिलांच्या म्हणजेच दशरथाच्या आदेशानुसार त्यांनी 14 वर्षाचा वनवास स्वीकारला। या वनवासातील शेवटची 3.5 वर्ष त्यांनी सीतामाता आणि बंधू लक्ष्मणासह याच दंडकारण्यात व्यतीत केली। शूर्पणखेचं नाक कापणं, सीतेनी कांचन मृगासाठी रामाजवळ धरलेला हट्ट, सीतेचं हरण, रावण जटायू युद्ध, जटायूने त्याच्या मृत्यूसमय रामाला सांगितलेली माहिती, ह्या सगळ्या घटना या दंडकारण्य आणि आजूबाजूच्या परिसरात घडल्याचं इथले जाणकार सांगतात। Oh।
नवमीच्या दिवशी काळाराम मंदिराच्या प्रवेशद्वारातून सूर्यकिरण प्रभू रामचंद्रांच्या पायावर अक्षरशः लोटांगण घालतात. Thank you.